लोकसभेमध्ये काँग्रेसची कामगिरी सुधारलेली आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसनं मोठी झेप घेतलेली आहे. निवडणुकीआधी कमकुवत भासणाऱ्या काँग्रेसनं बलाढ्य भाजपला देखील मागे टाकलंय. या यशामुळे आता काँग्रेसचा उत्साह आणि अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत आणि त्यामुळेच काँग्रेसनं आतापासूनच महाविकास आघाडीमध्ये आपल्याला झुकतं माप मिळण्याची भाषा देखील सुरू केलेली आहे. पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. कुठे लाडूची तुला, कुठे भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर. लोकसभेतल्या काँग्रेसच्या घवघवीत यशानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर हा असा कौतुकाचा वर्षाव होतोय. काँग्रेसमध्ये नव्यानं उत्साह संचारलाय. एका जागेवरून थेट 13 जागांपर्यंत मजल मारल्यामुळे राज्यात काँग्रेसचं वजन वाढलंय आणि त्यामुळेच काँग्रेसचे नेते आता विधानसभेच्या जागा वाटपात मवियाकडून आतापासूनच अधिक जागांची मागणी करू लागल्यात. विधानसभेला आता 150 जागा काँग्रेस लढेल. महाराष्ट्रामधून भाजपला मुक्त करायचं असेल तर झुकता माप हा काँग्रेसलाच महाविकास आघाडीमध्ये मिळावा ही सगळ्यांची इच्छा आणि जनतेची इच्छा आहे. मागच्या वेळेस 17 मिळाल्या होत्या 48 पैकी, आता तुम्ही 150 जागांवर आधीच दावा करताय. आम्ही जागेचं अजूनही 150 पाहिजे की 100 पाहिजे असा दावा नाही आहे. आम्ही जो समीकरण आणि राज्याच्या जनतेच्या भावना हे महाविकास सभेच्या निवडणुकीनंतर मोठा भाऊ जागा वाटपामध्ये काँग्रेस असेल. आम्ही काल एकही जागा होती तरी आम्ही मोठा भाऊ होतो. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्यात. शिवसेना ठाकरे गटाला 9, भाजपला 9, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8, शिवसेना शिंदे गटाला 7, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 आणि अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या. या घवघवीत यशामुळे महाविकास आघाडीत तिसऱ्या नंबरवरती असलेली काँग्रेस आता पहिल्या नंबरवर पोहोचली. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, पण आता काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढल्यानं विधानसभेसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी चुरस रंगण्याची शक्यता आहे. मवियाला 30, महायुतीला 17 आणि अपक्ष 1 जागा मिळाली आहे, त्यामुळे मवियाचा आत्मविश्वासही वाढलाय. जनतेनं महाराष्ट्राच्या विदर्भाच्या खास करून त्यांना जबाबदारीतून मुक्त केलेलंच आहे, पूर्णपणे मुक्त केलंय. त्यांना विधानसभेसाठी ती मुक्तता हवी असेल तर विधानसभेला महाविकास आघाडी 185 जागा जिंकते आहे, हा आकडा देऊन ठेवा. त्यानंतर त्यांना कायमची मुक्तता मिळेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या राजकीय चित्रामुळे राज्यातलं समीकरण बदलण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. बघा नीट.